नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. ज्ञानेश महाराज यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अमरावतीच्या राजकमल चौकात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. ज्ञानेश महाराज यांच्या वक्तव्याच्या वेळी शरद पवार उपस्थित असल्यानं शरद पवार यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली आहे. तू काय सांगणार आज तुम्ही आंदोलन केलेलं शरद पवार किंवा ज्ञानेश महाराज यांच्या विरोधात? शरद पवार हे हिंदू द्वेष्टे आहेत. वेळोवेळी शरद पवारांची हिंदू द्वेषाची भूमिका ही वारंवार दिसत असते. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा न म्हणणे आणि स्वतःला जाणता राजा लावून घेणे हा मुद्दा जसा समोर होता तसाच आता नुकताच त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका मंचावर कोणी ज्ञानेश महाराव नावाचा कोणी इसम हा प्रभू श्रीरामचंद्राबद्दल आणि पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या स्वामी समर्थांबद्दल अत्यंत टोकाची द्वेषमूलक आणि त्यांच्यावर टीका करणारी आणि त्याचे घाणेरडे अपशब्द त्यांच्याविषयी वापरत होता. आणि शरद पवार आणि कोल्हापूरचे ते शाहू निवडून आलेले खासदार हे दोघंही मंचावर राहून मूकपणे हे सगळं ऐकत होते. तर यांची या सगळ्या गोष्टीला मौन संमती असते, कारण की हिंदूंचं विभाजन झालं पाहिजे जाती जातींमध्ये. हिंदू एकत्र आले नाही पाहिजे. हा हिंदुत्वाचा द्वेष आहे, हिंदूंचा द्वेष आहे. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू जीवनपद्धती पवारांना मान्य नाही. जाती जातीमध्ये भांडणं लावून राजकारण करण्याची जी त्यांची सवय आहे, त्या सवयीची प्रचिती या निमित्ताने आलेली आहे. त्यांनी मुकाट्याने हे सहन केलं, त्यांनी मौनपणे हे सगळं आणि स्मित देत होते, हसत होते या सगळ्या विषयावर. त्याच्यावर त्यांनी कुठलाही खुलासा केलेला नाही, कुठलंही त्यांनी त्याच्याबद्दल कुठे काही खेद व्यक्त केलेला नाही. आणि त्यानंतर हेच नेते लालबागच्या दर्शनाला 35 वर्षानंतर जातात. तर असं आहे की मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव हे सगळे नाटकं निवडणुकीसाठी आहे. हिंदूंच्या लक्षात आलं पाहिजे आणि येत आहे लक्षामध्ये की महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कोण करतं आहे, कोणाची याला फूस आहे. आणि अशा तऱ्हेची जी विषारी जे सगळे वक्ते आहेत, विषारी विचार मांडणारे जे लोक आहेत, धर्मात फूट पाडणारे जे लोक आहेत, ते कोण पोचत आहेत, त्यांना कोणाचं समर्थन आहे हे शरद पवारांनी आपल्या कृतीतून दर्शवून दिलेलं आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहु? माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.